मित्रांनो, आपण पाहिलं असेल की मार्केट मागील काही दिवसापासून रोज नवनवीन हाय बनवते, पण या प्रत्येक हाय मध्ये कुठलाही कॉन्फिडन्स दिसत नाहीये. म्हणजे कोणीही ते गॅरंटेड आणि स्ट्रॉंगली बाईंग नाही करत, कारण प्रत्येकाला ते फिअर आहे की मार्केटमध्ये फॉल येऊ शकतो का, किंवा इथून अजून किती रॅली येईल. म्हणजे आपण पाहतो की नॉर्मली 24,000 टच करेल आणि नॉर्मली त्या दिशेने चाललंय. पण मित्रांनो, एक नॉर्मलच आस्पेक्ट मी तुमच्यापाशी घेऊन येतोय की पूर्ण 2024 विचार करायला गेलं तर सध्या मार्केटची कंडिशन जी आहे इथून अजून किती रॅली भेटू शकते, किंवा इथून मार्केटमध्ये किती फॉल येऊ शकतो. म्हणजे मार्केटमध्ये रॅली की फॉल ह्या गोष्टींना आपल्याला फोकस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पण एक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट असेल एक प्रॉपर डायरेक्शन कॅच करायला मदत होईल. मित्रांनो, तर मित्रांनो नमस्कार, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया की मार्केटमध्ये रॅली येईल का फॉल येईल, आणि त्याचे महत्वाचे 5 रिझन्स असे काय असतील की जे कारणीभूत ठरू शकतात पुढची कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये होणार आहे त्यासाठी. कारण लक्षात ठेवा, मागच्या 5-6 वर्षाचा विचार करायला गेला तर मोठा क्रॅश मार्केटमध्ये आलेलाच नाहीये. इयर ऑन इयर विचार करतोय, कारण कोरोनामध्ये मार्केट पडलं खरं, पण त्याच वर्षी ते मोठ्या प्रमाणामध्ये रिकव्हर पण झालं होतं. त्यामुळे बऱ्याच जणांना भीती वाटते 24-25 मध्ये कदाचित मार्केट आपल्याला दगाफटका देऊ शकतं. तर ह्या 5 गोष्टी अशा असतील ना, त्याच्यामधली पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, आत्ताची कंडिशन जर आपण पाहायला गेलं तर ग्लोबल टेन्शन्स हे प्रत्येक वेळी एक मोठं भूत जगाच्या किंवा स्टॉक मार्केटच्या प्रत्येक देशाच्या मानगुटीवर बसलेलं असतं. इथे जर आपण पाहायला गेलं याच्यामध्ये ना, तर इस्रायलचं गाझा तिथं त्यांचं जे युद्ध चालू आहे बरोबर, अजूनही रशिया युक्रेन वॉर स्टॉप नाही झालेलं, त्यात इराण इस्रायल हे मध्यंतरी आलं होतं. सगळ्या गोष्टी आत्ताच्या कंडिशनला फ्लॅट आहेत, कुठे मोठं काही प्रॉब्लेम नाहीये, पण याच्यामधली कुठली गोष्ट वाढतीये आणि टोकाच्या भूमिकेवर जातीये, जसं रशियानं पण काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, तर मार्केटला एक रिझन भेटू शकतं का. तर ऍक्च्युली मोठ्या लेवल्सला, ह्या मोठ्या प्लेयर्सला बाहेर पडायची गरज आहे, पण ते पडत नाहीयेत, कारण एक ठोस रिझन त्यांच्या समोर येत नाहीये. ही झाली पहिली गोष्ट. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये अमेरिका कुठेही मोठ्या प्रमाणात येणार काळात एंट्री करेल, प्रॉब्लेम क्रिएट होतील. 2 नंबरचा मुद्दा मित्रांनो लक्षात ठेवायच्यामध्ये, H5N1 व्हायरस. तुम्हाला माहिती आहे का H5N1 अर्थात याच्यामध्ये आपण बर्ड फ्ल्यू म्हणतो, H1N1 जेव्हा कोरोनाच्या मध्ये आला नंतर मोठा क्रॅश मार्केटमध्ये आला, सध्या जगामध्ये हा बर्ड फ्ल्यू थोडा मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड होतोय. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये हा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, याच्यामध्ये फॅटॅलिटी इन्सिडेंट्स पण बऱ्याच ठिकाणी घडलेले आहेत. आणि हा जर पुन्हा स्ट्रॉंग पद्धतीने वर येते, तोंड वर काढतोय, तर लक्षात ठेवा थोडं एक पॅनिक सेलिंग येऊ शकतं मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. त्यामुळे H5N1 येणाऱ्या काळामध्ये जर भारतामध्ये किंवा जगामध्ये वाढतोय तर ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे, कारण ही न्यूज मार्केटचं सेलिंग ट्रिगर करायला कारणीभूत होऊ शकते जरी मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड झाली. मित्रांनो, तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही एक ऑब्झर्व केलंय का बरं, इलेक्शनच्या रिझल्टच्या आधीपासून मार्केटमध्ये अगदी मे महिना FIs ने मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग केले, जवळपास 50,000 कोटी रुपयांचा माल विकला, पण यांचा जो काही माल विकला तो डियाजने मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केला. म्हणून मार्केटमध्ये कुठेही मोठा फॉल आपल्याला पाहिला नाही मिळाला. पण लक्षात ठेवा DI पण एक लिमिट आहे, त्यांना पण कुठेतरी जाऊन प्रॉफिट बुक करायचाच आहे. ऍक्च्युअली म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये भयानक पैसा येतोय, त्यामुळे DI ऑप्शनच नाहीये घेण्याशिवाय, कारण ते पैसे ठेवू नाही शकत ॲज पर काही रुल्स रेग्युलेशन नुसार. पण चिंतेची बाब आम्हाला अशी वाटते याच्यामध्ये, FIs ज्या अर्थी पैसा काढून घेत आहेत आणि आपला पैसा काढलेला दुसऱ्या कंट्रीजमध्ये लावतात, तर ही एक गोष्ट आम्हाला वाटते की चांगली नाहीये. आत्ताच्या कंडिशनला असाच पैसा मोठ्या प्रमाणामध्ये जर त्यांनी विड्रॉल अजून केला जून मध्ये जुलै मध्ये, तर मग मार्केट एका क्रॅशच्या दिशेने जोरदार जाईल असं होईल. किंवा काही स्टॉक्सवर पण स्पेसिफिक लक्ष ठेवा, जिथून FIचा पैसा निघतोय त्या स्टॉक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या 3 कंडिशन्स आपण पाहिल्या, चौथी महत्वाची गोष्ट आम्हाला याच्यामध्ये अशी वाटते की वॉरेन बफेट यांचा ओव्हरबॉट फॉर्म्युला. ऍक्च्युली त्यांनी एक फॉर्म्युला बनवलेला होता, तो फॉर्म्युला याच्यामध्ये काय सांगतो, किंवा एक बफेट इंडिकेटर पण असं त्याला जग म्हणतं. तो बफेट इंडिकेटर असा असतो की स्टॉक मार्केटची सध्याची व्हॅल्यू डिवायडेड बाय GDP हे केलं जातं याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर एक रेशो येतो याच्यामध्ये. त्या रेशोनुसार ते सांगतात की कुठल्याही देशाचं मार्केट सध्याच्या कंडिशनला ओव्हरबॉटमध्ये आहे का ओव्हरसोल्डमध्ये आहे. आणि हे जर पाहायला गेलं तर या कॅल्क्युलेशननुसार आपला जो काही रेशो येतो हे डिवायडेशन केल्यावर, तो येतो 123%. स्क्रीनवर पण तुम्ही पाहिलं तर डिटेलमध्ये हा चार्ट मी तुम्हाला दाखवलेला याच्यामध्ये. हा रेशो जेव्हाही 115 पुढे असतो तेव्हा मार्केट सिग्निफिकंटली
ओव्हर व्हॅल्यूड आहे असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, वॉरेन बफेट यांचा जो हा इंडिकेटर, बफेट इंडिकेटर म्हणतात, तो बऱ्याच वेळेला कामाला आलेला आहे जगाच्या. त्यामुळे थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे. म्हणजे काय, इथे मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कदाचित धोकादायक ठरू शकतं, जी लोक अग्रेसिव्ह जातील ह्या लेवलला त्याच्यामध्ये. ओके, त्यामुळे बफेट इंडिकेटर्सकडे पण तुमचं लक्ष पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी गोष्ट याच्यामध्ये की आपलं स्टॉक मार्केट, मग निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा आपला सेन्सेक्स असेल, नवीन नवीन हायस टच करतायत. पण तुम्ही जर मागील काही दिवसामध्ये म्हणजे इलेक्शनच्या रिझल्ट पासून निफ्टीच्या कॅन्डल्स पाहिल्या, तर भलेही मार्केट नवीन हाय टच करते पण कुठेही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल पाहायला मिळत नाहीये. याचा अर्थ काय होतोय माहितीये का तुम्हाला, मार्केटमध्ये स्ट्रॉंग खरेदी होत नाहीये इवन लाईफ टाईम हायला पण. कारण बरेच स्टॉक असे असतात, मार्केटने पण याच्या आधी दाखवून दिलेले, लाईफ टाईम हाय जेव्हाही टच होतो ब्रेक होऊन मार्केटवर जातं, मोठ्या बुलिश फॉर्मेशन होतं, कारण नवनवीन बायर्स तिथे एंट्री मारत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं कॉशियसली चाला पुढे. भिण्याची गरज मोठ्या प्रमाणात अजून पण नाही आहे, पण लक्षात ठेवा मार्केट कधीही संकेत देऊ शकतं की इथे प्रॉफिट बुकिंग चालू होईल. लक्षात ठेवा आणि याच्यावर आपल्याला वॉच केला पाहिजे. लक्षात ठेवा ह्या ज्याही पाच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या ह्या प्रत्येकाच्या रडारवर पाहिजेत, कारण याच्यामधली कुठलीही एक गोष्ट मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकते मार्केटचा सेलिंग पॉइंट ऍक्टिव्हेट करायला. कारण लक्षात ठेवा मार्केट पडेल हे कुठल्या न्यूजमुळे नाही पडणार, ऍक्च्युअली त्याला प्रॉफिट बुकिंगची 100% गरज आहे. एक न्यूज निमित्त असतं फक्त याच्यामध्ये, पण ते निमित्त जर तुम्ही शोधलं तर तुम्ही चांगल्या पोझिशन्समध्ये पटकन बाहेर पडताल आणि डाऊन साईडला पण तुम्ही एंट्री मारून चांगले मोठे मोठे ट्रेड पुट साईडला पण कॅच करू शकता. आशा करतो मित्रांनो येणाऱ्या काळामधली मार्केटची दिशा तुम्हाला समजायला सोपं झालं असेल. सिम्पली लक्षात ठेवा आताही मार्केट बुलिश दिसतंय, मोस्टली कदाचित दिवाळीपर्यंत ही लेवल चालू शकते. अमेरिकेने एकदा इलेक्शन पूर्ण झाले, ओके, प्रेसिडेन्शियल इलेक्शन, तर त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये ऍक्च्युअली घडामोडी घडायला सुरुवात होईल. आणि जे काही जाणकार मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की दिवाळीनंतर, म्हणजे 2024 दिवाळीनंतर ते 2025 जो पहिला सेशन असेल, म्हणजे पहिले 3-4 महिने, याच्यामध्ये मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश पॉसिबल आहे. का गरजेचं आहे, तर मार्केटमध्ये जी काही अजून मोठी रॅली येणार आहे त्यासाठी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे. म्हणजे काय, इथे थोडं आस्थे कदम चालावं आपण, आणि जी काही कंडिशन्स आहेत याच्यासाठी 100% खमखरा यूट्यूब चॅनल फॉलो करा, कारण इथे असं इंटरेस्टिंग माहिती इन डिटेलमध्ये मी नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो. आता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक बिंदास्त करू शकता आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करू शकता. धन्यवाद.